नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट। मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 मध्ये एकूण 161 जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे। तर बघा, नुकतीच एक महत्त्वाची अपडेट मिळालेली आहे की या परीक्षेमध्ये जागा वाढणार आहेत व त्या जागा वाढून 400 होणार आहेत। यामध्ये महसूल खात्यातील ज्या जागा आहेत, जसं की तहसीलदार आहे, उपजिल्हाधिकारी आहे, तर त्यासारख्या जागा देखील ॲड होणार आहे। तर त्याचविषयी आपण हा व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, टेलिग्रामला बरेच ग्रुप असतात आणि काही ग्रुप जे असतात ते खरंच जिनाईन आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नक्कीच नेहमी देत असतात। तर असाच एक ग्रुप आहे बघा, असंच एक चॅनल आहे टेलिग्रामला, की ज्याने त्याचे ॲडमिन आता मला माहीत नाहीत कोण आहे एक्झॅक्टली, पण ऑफिसर्स क्लब नावाचा ग्रुप आहे, त्यावरती माहिती आलेली आहे। आणि त्या सरांनी जे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांच्या PA ला कॉल केलेला होता व त्यांना सांगितलेलं होतं की यामध्ये जागा वगैरे नाहीत। आणि जसं की आपण बऱ्याच वेळा वेगवेगळे ट्विटर वार देखील आपण केले, तर त्याचा देखील परिणाम आपण म्हणू शकतो। आणि सरांनी देखील कॉल केला जे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांच्या PA ना व त्यांना आपली समस्या जी आहे ती सांगितली। कारण बघा, जे काही राजकीय वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं, तर ते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या कंडिशन्सकडे त्यांचं लक्ष गेलंच नाही असं आपण म्हणू शकतो। तर बघा, सरांनी कॉल केला आणि त्या कॉलला रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह आलेला आहे। सरांनी काल कॉल केलेला होता आणि त्याला आज त्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या PA नी आज त्यांना फोन केलेला आहे आणि त्या फोनमध्ये सांगितलेलं आहे की राज्यसेवेच्या म्हणजे CG पूर्वपरीक्षा 2022 होणार आहे, जे की MCQ बेस असणार आहे, तर त्या परीक्षेसाठी 400 पर्यंत जागा वाढणार आहेत। ओके, म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांनी माहिती मिळवलेली आहे आणि या 400 जागा वाढणार आहेत, त्यामुळे त्यांनी एक पॉझिटिव्ह असा फीडबॅक म्हणू शकता तुम्ही तो दिलेला आहे। तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार सदर ॲडमध्ये DC म्हणजेच उपजिल्हाधिकाऱ्याच्या 43, DYSP च्या 41, तहसीलदार 25 जागा आणि AC ST 72 जागा, तर एवढ्याच जागा ॲड होणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे। तर मित्रांनो, ही चांगली संधी आहे, त्यामुळे ही संधी गमवू नका। येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्या, तुमचं जे काही प्रिपरेशन बाकी असेल ते लवकरात लवकर संपून घ्या, कारण 1 महिन्यापेक्षा थोडा जास्त कालावधी फक्त यासाठी बाकी आहे। तर सर्वांना बेस्ट लक। आणि त्यांनी सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय याविषयी संवेदनशील आहेत, तर त्यांनी लगेचच निर्णय घेतलेला आहे आणि आपली मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे। तर आता आपण ऑफिशियल नोटिफिकेशनची वाट बघूया। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं म्हणजेच या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाला तेव्हा असं आपण म्हणू शकतो। तर तोपर्यंत तरी आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशनची वाट बघावी लागेल, जे MPSC आयोगाद्वारा येईल, तेव्हाच तुम्ही म्हणाल की आपल्या 400 जागा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। तर बघा, हा मेसेज देखील तुम्ही इथे वाचू शकतात की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या PA यांचा मला आत्ताच फोन आला होता, म्हणजे ऑफिसर क्लब चॅनलचे ॲडमिन आहेत त्यांना आला होता आणि त्यांनी काल त्वरित निर्णय घेण्याचे सांगितलेले आहे। तर इथं शकणारा शब्द वापरलेला नाही, त्यामुळे शक्यता नाही ही डायरेक्टली त्यांनी होईलच असं सांगितलेलं आहे। बघा, 400 पर्यंत जागा वाढ होऊन सर्व पदानुसार पोस्ट ॲड होतील असं सांगितलेलं आहे, त्यामुळे राज्यसेवाची तयारी करणारे हा मौका सोडू नका। खरंच मित्रांनो, अगदीच जर जागा वाढत असतील आणि बरेच 3-4 वर्षापासून जे MCQ पॅटर्नचा अभ्यास करत आहेत, तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे। कारण जेव्हापासून बघा निर्णय आला की राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे 2023ची ती डिस्क्रिप्टिव्ह असेल, म्हणजे रिटर्न फॉर्मॅटमध्ये असेल, तर तेव्हा बरेच जण जे आहेत ते ग्रुप B आणि ग्रुप C अभ्यासाकडे वळले आणि काही जे होते, याचं एक महत्त्वाचं कारण असं देखील होतं की ही जी राज्यसेवेची ॲड आहे त्यामध्ये जागा नव्हत्या उपजिल्हाधिकारी तहसीलदार यासारख्या, तर फक्त 161 जागांसाठी एवढी मेहनत करण्यापेक्षा ग्रुप B मध्ये एखादी पोस्ट मिळवून घ्यावी असा कोणीही जनरल विचार करेल। तर मित्रांनो, तुम्ही ग्रुप A चा अभ्यास मेन्सचा व्यवस्थित केलेला असेल तर आता तोच सुरू ठेवा, कारण चान्सेस खूप वाढून गेलेले आहेत जागा वाढण्याचे, कारण हा कॉल जो आहे तो आपल्याला एक पॉझिटिव्ह असा कॉल आहे। तो कॉल देखील मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ऐकवणार आहे आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील त्यांचं जाऊन बघू शकता। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच एक अपडेट द्यायची होती। तुम्हाला जर ही अपडेट किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्या लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या, असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग। हॅलो हॅलो, हां नमस्कार, हां बोला। काल तो फोन केला होता ना? हो सर, बोला ना।
त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली. हा सर, तर ते आता 400 पर्यंत जागा होतील आणि सगळे थिएटर त्यामध्ये इन्क्लूड होतील. हो सर, हो हा आता ते त्यांनी तशा अशा पद्धतीने सामान्य प्रशासन विभागाकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे. जे साहेब आहेत त्या विभागाला बोलले माननीय मुख्यमंत्री महोदय, आणि त्याप्रमाणे सगळं तहसीलदार महसूल केडर आणि बाकीचे विकास प्रशासनातील केडर सगळे ऍड होऊन प्रत्येक केडरच्या जागा इन्वॉल्व्ह होतील. हो, बरोबर सर. हे तुमच्यासाठी चांगली गुड न्यूज आहे. तुमचं अभिनंदन, तुम्ही कॉल केल्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. धन्यवाद धन्यवाद मुलांना सर. रिलीफ मिळाला. हो सर, कारण की या गडबडीमध्ये काय झालं, मुलांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नव्हतं आणि सातत्याने 4 महिन्यापासून ही मागणी चालू आहे सर. आमचे साहेब अतिशय संवेदनशील आहेत, त्यांनी ताबडतोब या विषयात लक्ष घातलं मुख्यमंत्री महोदयांनी बरोबर बरोबर आणि मार्गी लावला विषय. तुमचा तुमचा अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर, मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो. असेच विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील राहा हीच अपेक्षा सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद सर, त्वरित निर्णय घेतला त्याबद्दल. येस थँक्यू थँक्यू. बाय बाय. ओके.